ममता ताई से मोठं काम आहे. महाराष्ट्राला गौरव वाटावा असं काम आहे. सुरेश कुमार वैराळकर यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला आदरणीय वाटतं. या ठिकाणी रवींद्र इंगळे चावरे बुलढाण्याचे असल्यामुळे पण महाराष्ट्राचं हे प्राच्यविद्येच्या क्षेत्रातलं मोठं नाव आहे. आपण सगळेच काही प्राच्यविद्या अभ्यासू शकत नाही आणि तो विषय इतका गहन आणि अंधारात दडलेला म्हणून तो विषय अंधारातून ओसून ओसून काढावा लागतो आणि त्याच्यासाठी काही गोष्टी तुटतात. पाठीचे हात तुटत, मान तुटते, कारण इथं मेहनतीला कुठला किनारा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप कष्ट, खूप मेहनत एवढंच नाही, सगळ्या गोष्टी वादग्रस्त आहेत आणि या वादग्रस्ततेतून एक अशी न वाटणारी उजेराची दिशा निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नाही. मला या माणसाबद्दल अतोनात आदर वाटतो. यातल्या प्रज्ञा मंचावरचे विजयादशमी आहेतच, सुरेश साबळे आहेत, प्रशांत बंगाले आहेत, गोविंद काळे, भीमराव जाधव आहेत, अशी सगळी मान्यवर माणसे आहेत. खरं ती सगळी त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातली माणसं असण्यापेक्षा अखिल भारतीय वेगळे मराठी साहित्य संमेलनात ही माणसं आहेत. एकच दोन वाक्य उच्चारतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जायचं नाही हा निर्णय मी घेतलेला आहे. जिथे फुले, शाहू, आंबेडकर आणि त्याच्या आधीचे लोकायत, बुद्ध, धम्मप्रिय, अशोक, बसवण्णा, शिवराय आणि पुढे फुले बाबासाहेब, शाहूराजे यांचा अपमान करणाऱ्यांचे प्रतिनिधी जिथं जमतात तिथं यशवंत मनोहर. ही गोष्ट मी इथं आवर्जून सांगतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. लोकांनी परवाच मी पुण्याला बोललो, कोट्यवधीचे पुरस्कार दिले तरी अशा लोकांनी जे मूलतत्ववादी आहेत आणि आमच्या महानायकांची परंपरा कुठेतरी जखमी करणारे लोक आहेत त्यांनी मला कोट्यवधीचे पुरस्कार दिले तरी मी घेणार नाही. क्या बात है, वाह वाह गुरु.
वाटतो याच्यात कुठेही अंतर नाही. आणि असं अंतर पडावं असं आता माझं वय नाही. कुठलीही तडजोड करावी मी असं माझं वय नाही. भावंडांनो, बुलढाण्याचं हे संमेलन रवी वानखडे, अशी वानखडे यांनी घेतलेलं आहे. या संमेलनाची पार्श्वभूमी काय आहे, कशासाठी घेतलं आहे संमेलन, आणि मी कशासाठी इथे आलो, स्टेजवरती बसता यावं, आपली लोकांनी स्तुती करावी, आणि आपण मोहरून बहरून यावं, यासाठी हे संमेलन नाही आहे. आणि यासाठी मी तुमच्या पुढे उभाही नाही आहे. तुम्ही माझी भावंड आहात, बहीण भाऊ आहात, अवती खूप अंधार झालेला आहे, भोवतीच्या उजेडालाही हा अंधार रोखता येणं शक्य नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण एकत्र येतो आहोत. आपण इथे विचार करण्यासाठी एकत्र येतो आहोत असं केवळ नाही आहे, आपला विचार प्रत्यक्षात कसा येईल या विचाराला विजयाचं फळ कसं येईल यासाठी आपण जमलो आहोत. आणि या दृष्टीनं आपण हा विचार करतो आहोत, काही कृतीचा विचार करतो आहोत. कृती कशी तयार होईल आपल्या विचारातून, आपल्या विचाराला काही झाडं अशी असतात त्याला मोहर येतो पण फळं लागत नाहीत, तो मोहर गळून जातो. आपला विचार असा असू नये मोहर गळणाऱ्या मोहरासारखा, याला फळं आली पाहिजे, आणि ती फळं म्हणजे कृतीचीच, कृतीचीच फळं असली पाहिजेत. आपल्या संमेलनांवरती खूप मोठी जबाबदारी असते. आज तर ही जबाबदारी हजारो पटींनी वाढलेली आहे. आपला शब्द, आपलं वाक्य, आपला विचार हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझा विचार आहे, तुमचा विचार म्हणजे काय? लोकायत बुद्धापासून फुले शाहू आंबेडकरांपर्यंत शिवरायांच्या द्वारा आलेला जो धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे, त्या विचाराची हत्या करण्याची षडयंत्र सुरू आहेत, संकट कोसळत आहेत, आणि कोसळण्यासाठी नवी संकट काही तयारी करत आहेत. आपण केवळ सावध असून उपयोगाचं नाही, एकमेकांचे हात हातात घेऊन असलं पाहिजे. आपली शरीर केवळ एकत्र येता कामा नयेत, आपली मन एकत्र आली पाहिजेत. म्हणून मी नेहमी सांगतो, आपलेपणाची व्याख्या का, आपला हा शब्द आहे का, आपले परके असे शब्द आपण वापरतो,
आता वेळ अशी आहे भावंडांना, आपले या शब्दाची व्याख्या आता तुम्ही परत नव्यानं करायची गरज आहे. तुमच्या जातीचे आपले, तुमच्या धर्माचे आपले, तुमच्या एखाद्या गटाचे ते आपले, तुमच्या गावातले त्या परिसरातले ते आपले, आता ह्या व्याख्या कालबाह्य झालेल्या आहेत. व्याख्या बदलण्याची गरज आहे. पुढच्या माणसांची मनं किनारे विहीन व्हावीत असं जर तुम्हाला वाटत असेल, आधी आपण स्वतः किनारे विहीन झालं पाहिजे. किनारे युक्त अशा माणसाचा शब्द किनारे विहीनता निर्माण करू शकत नाही. मी केवळ बोलतो यावर विश्वास ठेवू नका. मी काय बोलतो ते लक्षात घ्या आणि हे जे बोलणं आहे ते बोलणं कोणाच्या हिताचं आहे, एका विशिष्ट वर्गाच्या हिताचं, एका विशिष्ट जातीच्या हिताचं आहे. तुमच्या बोलण्याला असे संदर्भ असतील तर हे बोलणं आता कुचकामी ठरण्याची शक्यता आहे. असं बोलूच नका आता, कारण तुम्हाला वेगळी भाषा मागतो आहे, कारण तुम्हाला वेगळं मन मागतो आहे, कारण तुम्हाला तुमचं पूर्वीचं सगळं डोकं बदलून मागतो आहे. कालपर्यंत तुम्ही जे होता ते विसर्जित करा, त्याचं ॲनिहिलेशन करा, निर्मूलन करा. मला भेटणारा माणूस हा केवळ माणूस आहे की नाही, मला जात भेटते आहे का, एखादा धर्म भेटतो आहे का, मला ते आवडणार नाही. जात घेऊन माझ्याकडे येऊ नका, धर्म घेऊन माझ्याकडे येऊ नका, माणूस म्हणून माझ्याकडे. ज्याच्या आधीच गेलेला सगळ्या कक्षांच्या सीमांच्या मर्यादा पार करून करून गेलेला माणूस असा माणूस मागतो आहे आता का? या काळाचे निरोप सांगायला मी झालेलो आहे. ह्या काळाचा निरोप आहे असा आहे, वेगवेगळ्या छोट्या छोट्या बेटांवर आता नसत्या करू नका. तुमच्या सगळ्या बेटांचं एक महाबेट झालं पाहिजे. छोटी छोटी बेट असतात समुद्राला, थोड समुद्राला तरी ते छोटी बेट बुडून जातात. आणि या छोट्या छोट्या बेटांचं एक महाबेट तयार झालं तर समुद्राच्या मोठ्या लाटांसोबतही ते महाबेट सामना करीत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून आणखी तुम्हाला मी सांगतो, मी आपल्या विचारासंबंधी गैरसमजूत करून घेऊ नका. आपल्या महानायकांनी अशी गैरसमजूत करून घेतली नाही. आपण ते वंशाचे लोक आहोत. बुद्ध आनंदाला काय म्हणून शेवटी मृत्यू हाकेच्या अंतरावर माय बुद्धाचा आनंदासकट सगळे लढायला लागलेले आहेत. बुद्ध म्हणतो आनंदात रडू नको, माझा मृत्यू म्हणजे धर्माचा मृत्यू नव्हे.
आणि एवढंच लक्षात ठेवलं का भावनांनी पुढे वृद्ध म्हणतो बदलत्या मागण्यांच्या नुसार मागण्यापेक्षा विधायक क्रिएटिव्ह सर्जनशील मागण्या या मागण्यांच्या नुसार तुम्ही हा या धम्मामध्ये सतत भर टाकत राहा. तुमच्या मध्ये आवाज आहे लगेच ते फकीर मत बनव. बी क्रिएटिव्ह. विधीकृत व्हायचं असेल तर तुम्हाला क्रिएटिव्ह व्हावं लागेल आणि विधायक मार्गाने दिशेने क्रिएटिव्ह व्हावं लागेल. जसं आहे तसं हे धर्माचं गाठवण डोक्यावरती घेऊन पुढे जाऊ नका. त्याच्यात भर घालत चला. धर्म जगाव असं वाटतं ना मग भर घालण्याची कधी सुट्ट्या झालीच पाहिजे. त्याच्यात धर्म काय बाह्य होत नाही. रानडे गांधी आणि चिना या पुस्तकाच्या शेवटी शेवटी बाबासाहेब म्हणतात महानायकाचे निष्कर्ष अनुयायांनी फक्त डोळे मिटून पुढे द्यायचे नसतात. काय लक्ष ह्या विचार स्वातंत्र्य ह्या बुद्धी स्वातंत्र्य क्रांतीचं स्वातंत्र्य परिवर्तनाचं स्वातंत्र्य महानायकांचे तुमच्या आवडत्या पुरुषांचे विचार फक्त डोळे मिटून पुढे नेऊ नका. ते निष्कर्ष त्यांना काढले फक्त पुढे नेऊ नका. बदलत्या परिस्थितीसाठी नवे तुमचे निष्कर्ष काढा. या बदलत्या परिस्थितीचं वाचन करा, पुनर्वाचन करा, रिएडिटिंग करा. अस्तित्वाचा हा जाहीरनामा आहे. तुमच्या मानवी अस्तित्वाचं हे एक महासत्य आहे. बाबासाहेब म्हणतात असा तुम्ही नवा विचार करणे आपल्या महानायकांचे निष्कर्ष नाकारणे म्हणजे त्याचा अपमान तुम्ही करता असं होत नाही. उलट हाच तुमच्या महानायकाचा सन्मान असतो. तुम्ही अपमान का करता? लोक घेऊन झालेला तुम्ही डोक्यावर डोक्यात नाही. महाराज डोक्यात घ्या. आणि आणखी एक गोष्ट करा. स्वतः माणूस होणं म्हणजे विचार करणं. मनाचं स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्याचा विचार हा खरा विचार तो खरा विचार असतो आणि विचार करणारा खरा माणूसही करतो. काय माणसं मला पक्का सांगतात त्या माणसांविषयी मला आदर वाटताना हे चालत आहे. आम्ही जे निष्कर्ष काढले ते पुढे घेऊ नका. तुम्ही तुमचे निष्कर्ष करा. परिस्थितीचं वाचन करा. या सगळ्या परंपरेच्या या सगळ्या विचाराच्या विरोधात एक परंपरा आहे की ती फक्त आंधळेपणाने पुढे दिली जाण्याची ज्ञानी आश्चर्याची इच्छा आहे. बुद्ध काय योगा काय पुरेशा वगैरे काय यांचा विचार आपल्यासाठी होता ते कोणासाठी होत आहोत? 85% लोकांसाठी होता. आणि हे 15% जे शेती भरती सर्वांना होते त्यांच्या स्पष्टपणे विरोध हा होता. 85% विचारांचा ह्या महामार्गाने केला. यांच्या सत्ता संपादनाचे महामार्ग निर्माण करून केले. आता आपण विचार काय करायचा?
आमच्या प्रत्याशी गुप्तचे लोकांच्या गोप्यामध्ये आपण त्यांचे विचार कसे बनवतात. आपण सांगितली स्वतःची तपासणी करा. कशी तपासणी करा? माझ्या डोक्यात माझ्या 85% लोकांच्या डोक्यात या 15% लोकांचं ग्रह पडलं
वैदिक ठरले आणि इथल्या लोकांना 85% लोकांना विजेता झालं. तुम्ही वैदिकातील विजेता तुम्ही आधी आधी म्हणाले पुढील पुढील स्वप्न आली ब्राह्मणाची ब्राह्मण आहे. तुम्ही 85% लोकांचे प्रतिनिधी असाल तर तुम्ही हा विचार केला पाहिजे. अरे मूळ झाड तर ह्या क्षण संस्कृतीच्या लोकांचा आहे. त्याचं मी दुय्यम कसं केलं हे 85% लोक ज्या लोकांचं तत्वज्ञान लोक आहे त्यांनी सांख्या विद्येचा काही माहिती आहे पुढे वृद्धाचा समर्थ आहे भाग हे 85% लोक जे आहे ते लोक एक अपेक्षित आहे. आणि हे 85% बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या साहित्यात काय म्हणतात मला शेटजी भटजींचं राज्य नको मला या 85% लोकांचं राज्य पाहिजे आहे. तुम्हाला तुमच्या अशा माणूस पंतप्रधान करायला पाहिजे आहे. 85% हे गणित आतापर्यंत तुमच्या पाठीशी लागलं आहे आणि अजून त्याचं उत्तर तुम्हाला शोधता येत नाही मिळत नाही. त्याचं कारण काय आहे त्याचं कारण की 85% लोकांमध्ये बहुतांश लोक विचार करण्याचं टाळतात आणि अविचार करण्याचा कौटाळतात. विचार केला ना तुम्ही या देशाचे मालक आहात. देश तुमचा आहे तुम्ही पैसे नाही तुम्ही रुपये नाही तुम्ही मालक आहात. आणि तुम्ही इतर कसे झाला पण उपाय कसे झालात मालकाला या या अवस्थेत कोणी गेलं आपण 85% लोकांचा समाज आपण आहोत. शिल्पपरांत ते होते पत्रकार 1919 शतकाच्या शेवटी शेवटी इंग्रजीचे एकूण बाबत त्या देशात या देशातले सगळे लोक एकत्र थुंकतील ना तर त्या थुंकीच्या कुळामध्ये एकूण बाबत पाहून जाते. विचार न करण्यात आपण फार पटायत आहोत. व्हॉट इज कॉन्ट्रडिक्शन. हे कॉन्ट्रडिक्शन काय आहे भावंडांना
आता मी थोडंसं आटपत घेतो 5 मिनिटात. साहित्यामध्ये लिहिणारे साहित्यिक आहेत, खूप साहित्यिक आहेत, पण या साहित्यिक बहिणींनी आणि भावांनी मी का लिहितो आणि का लिहावं, कसं लिहावं, या 3 प्रश्नांची उत्तरं मनाशी मिळवल्याशिवाय हातात पेन घेऊ नये. शब्द वापरणारे लेखक होतात आणि जीवनावरचं या भाष्य करणारे साहित्यिक होतात. हे जीवन असं आहे, थांबू नका, ते तसं का आहे विचार करा. हे जीवन आकाशातून पडलं नाही, इथल्या अत्यंत दुष्ट डोक्यांनी ते निर्माण केलेलं आहे, याचा विचार तुम्ही करणार की नाही? साहित्यिकांनी गुलाम मन तयार होतील असं साहित्य लिहू नये, मेलेली माणसं तयार होतील असं साहित्य निर्माण करू नये. आपला शब्द संविधानाच्या निष्कर्षासारखा उगवतो की नाही त्याचा विचार करा आणि मगच लिहा. शब्द लिहिणे नाही आहे साहित्य म्हणजे. साहित्य म्हणजे या जीवनाला हे रोग कसे झाले, हे आजार कसे झाले, आणि या आजाराला लोक निरोगीपणा कसे काय मानतात, प्रश्न इथून सुरू झाला पाहिजे. नव्या डोक्यांनी या प्रश्नांचा विचार केला पाहिजे की आम्ही आजारांच्या विरुद्ध आहोत, माणसांच्या नाही. आजाराच्या नाही, त्याचा आजार दुरुस्त झाला पाहिजे. आणि कोणी माणसावर टीका नाही करणार, तुकाराम महाराज काय म्हणाले होते, आम्ही निंदी नाही जन, आम्ही निंदी तो स्वभाव. आम्ही स्वभावाची निंदा करतो, त्या टीका करतो, लोकांवरती टीका करत नाही. कारण ह्या लोकांवरती टीका करणे म्हणजे हे लोकच तर शिकार झालेले लोक आहेत. शिकार्यांनी शिकार याच्यावर काय टीका करू? अरे तुम्ही मानक आहात, तुम्ही कधीतरी जिवंत होता, हे मेलेलं जगणं वाहून नेण्याचं तुम्हाला हे कसं काय तुमच्यावरती लादलं गेलं याचा विचार काय करत नाही तुम्ही? माणूस कसा असतो, त्याची प्रतिमा कशी असते, कसा कशी असली पाहिजे, आणि या माणसाची तोडफोड कोणी केली, कशी केली, या माणसाला पशुपालनावर कोणी नाही उठवलं, सांगण्यासारखं कसं तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही बोलला जीवन मोठं सुंदर आहे, पण इतका कुरूप करून ठेवलाय तुमचं हे जीवन, इतकं कुरूप जीवन, कुरूप जीवन त्यांनी केलं हे ठीक आहे. या कुरूप जीवनाची तुम्हाला छान सवय झाली आहे हे सगळ्यात पाहिजे आहे. फारच वाईट आहे की सवय कधी सोडणार. हे जे आपले महानायक आहेत ना, या तिन्ही महानायकांचा एक उजेडी या देशात झाला आहे. मी तुम्हाला सांगतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जिंकला तर महाराष्ट्राची माणुसकी जिंकली असं जाहीर करा. आंबेडकरांचा विचार जिंकला तर भारत जिंकला हे जाहीर करा. भारताला जिंकवायचं असते, त्याला विजयी करायचं असेल, माणुसकीचा एक प्रकल्प म्हणून त्याला विजयी करायचं असेल, हा विचार देशाला स्वीकारला पाहिजे. तो स्वीकारापासून तुम्हाला वाटत असेल तर या माणसाचा, या महानवांचा विचार महाराष्ट्रात तुम्ही विजयी करून दाखवला पाहिजे. तो पुढचे विजय स्वतः संपादन करीत आहे. आपण विनंती करतो आणि मला आपण शांतपणे आणि काळजीपूर्वक माझं भाषण द्यायचं हा माझ्या आनंदाचा भाग नाही आहे. आनंदाचा भाग हा विचार डोक्यात घ्या.
कल्पन विश्व हो गया स्वतः विचार करा तैचा मैं खड़ा तो अभी तो स्वयं विचार करा हर विचार करना हर तैचा कौरव का मोटा भाया है भी कैसा कर तो असाधारण करना का निर्माण करा विचार करत करत निर्धार करा अशी अपेक्षा करतो अशी विनंती करतो थांबतो जय भारत डीकोलोनाइजेशन ऑफ माइंड ये महत्वपूर्ण संदेश यशवंत जी।